कत्तलखान्याकडे जाणाऱ्या गाई वासरं बैल पकडून दिल्याच्या रागामधून श्रीगोंदा शहरातील काही तरुण एकत्रित आले आणि गोरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांवर पोलीस ठाण्याच्या आवारामध्येच प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये पुण्यातील गोरक्षक दलाचे 8 कार्यकर्ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सर्वात विशेष आणि गंभीर बाब म्हणजे ही धूमचक्री सुरू असताना पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला नाही. पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्याची सूत्रे हाती घेतल्यापासून तालुक्यामध्ये धडक कारवाई मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून रात्री आणि दुपारी कत्तलखान्याकडे जनावरे घेऊन जाणारा टेम्पो पोलिसांनी पकडला. यामध्ये पुणे येथील गोरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना महत्त्वाची मदत केली होती. कारवाई करून ताब्यात घेतलेला टेम्पो पोलीस ठाण्यामध्ये आणल्यानंतर फिर्याद दाखल करण्याचं काम सुरू झालं. सायंकाळी 6:30 दरम्यान हे कार्यकर्ते पोलीस ठाण्याच्या बाहेर आले. त्याच दरम्यान 20 ते 25 जणांच्या जमावानं पोलीस ठाण्याकडे जाण्याचा बहाणा केला आणि पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये असलेल्या गोरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांना वेढा घातला. या तरुणांना आपल्यावर हल्ला होणार याची शंका येताच त्यातील 4 ते 5 कार्यकर्त्यांनी बाजूलाच असणाऱ्या एका गाळ्यामध्ये धाव घेतली. त्याचवेळी जमावानं हातामधील दगडानं मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण करणाऱ्या लोकांची संख्या जास्त असल्यानं त्यांनी गोरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांना जबर मारहाण केली. दर शनिवारी काष्टीचा बाजार बसतो जनावरांचा. इथून नगरला, श्रीगोंदा, दौंडला 100-150 गाई कापायला घेऊन जातात गावरान गाई. त्यामुळे आम्हाला आज माहिती मिळाली होती की काष्टीच्या बाजारातून काही गाड्या भरून गाई व बैल नगरला झेंडी गेटला कत्तलखान्यात जाणार आहेत. म्हणून आम्ही सकाळी 9-9:30 दरम्यान काष्टीमध्ये आलो. गाडी 12:00 दरम्यान गाडी भरून बाजारातनं निघाली. त्यामध्ये बैल आणि गाई भरल्या होत्या. गाडी जशी बाहेर निघाली तशी मी PI पवार साहेब आहेत पोलीस स्टेशनचे, श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे, त्यांना मी फोनद्वारे माहिती दिली की अशी अशी गाडी आहे, आम्ही इंदिरांग हॉटेलपाशी आम्ही ती गाडी थांबवते, आम्हाला पोलिसांची मदत पाहिजे. त्यानंतर PI साहेबांनी पोलीस तिथं पाठवले, गाडी आम्ही पकडली, गाडी घेऊन पोलीस स्टेशनला आलो, गुन्हा दाखल केला आणि जनावरं गाडीमध्ये 10 बैल आणि 2 गाई होत्या, ते सुखरूप गोशाळेत सोडल्या. अंदाजे 6:00 दरम्यान आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून बाहेर येत असताना 15 ते 20 कसंही गेटच्या बाहेर थांबले होते, पोलीस स्टेशनच्या गेटच्या बाहेर. त्यांनी आमचे फोटो काढले. फोटो काढल्यानंतर मी तसंच PI साहेबांना लगेच कळलं की ह्यांनी फोटो काढलेत आणि तुम्ही काहीतरी ॲक्शन घ्या. तेवढ्यात मला पत्रकारांनी माहिती देण्यासाठी बोलवलं, म्हणून पत्रकारांना मी माहिती देण्यासाठी गेलो 8 नंबर गाळ्यामध्ये. तर 40 ते 50 जण कसं एकदम गोळा झाले तिथं आणि त्यांनी मला धक्काबुक्की केली आणि कार्यकर्त्यांना मारहाण करायला चालू केली. कार्यकर्त्यांनी मला आतमध्ये कोंडून ठेवलं, त्यामुळे मी वाचलो आणि 6 ते 7 जण आमचे कार्यकर्ते जखमी आहेत, गंभीर जखमी. ज्यावेळी मारहाण चालू होती त्यावेळेस अतिक कुरेशी म्हणून जो आहे त्यांचा मेन लीडर, तो आमचा हिमयंत देशमुख म्हणून कार्यकर्ता आहे, त्याच्या अंगावर तो मारा गेला. त्याच्या गाड्यातली 2 तोळ्याची चेन त्यांनी चोरली मारहाण करताना आणि त्यांनी कोयता त्याच्या असा अंगावर येणार तेवढं त्यांनी कार्यकर्त्यांनी आमच्या हुकल्यामुळे तो कार्यकर्ता वाचला. हा प्रकार पोलीस स्टेशनचं जे कमान आहे, कमानीच्या बाहेर प्रकार घडला पोलीस स्टेशनच्या हाती. ते की पोलिसांनी लवकरात लवकर जे 40 ते 50 कसंही होते ते सगळ्यांना त्यांनी अटक करावी. सर्व ठिकाणी गोरक्षक हिंसक आहेत अशी वर्तमानपत्रात आणि माध्यमांना चर्चा असते, परंतु वस्तुस्थिती निराळी आहे हे आजच्या प्रकाराने सगळ्यांना कळलं असेल. नेहमीच कसंही आक्रमक असतात आणि प्रामाणिकपणे गोरक्षण करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्रास देणं, त्यांच्यावर हल्ले करणं ही त्यांची नेहमीची कामाची पद्धत असते. आणि खरं म्हणजे महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याचं संरक्षण अंमलबजावणी करणं हे पोलिसांचं काम आहे, परंतु पोलिसांची यंत्रणा कुठेतरी या अंमलबजावणीमध्ये कमी पडते म्हणून गोरक्षक रस्त्यावर उतरतात. या झाल्या प्रकरणापासून पोलिसांनी जर बोध घेतला आणि स्वतःच्या हातात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्याची सूत्र घेतली तर महाराष्ट्रासाठी फार चांगली गोष्ट होईल. महाराष्ट्रातलं राजकारण सुद्धा आज गोवंशाच्या समर्थ रक्षणासाठी कुठेतरी कमी पडत आहे हे या निमित्ताने लक्ष झालेलं आहे आणि संबंधितांनी याच्यापासून काहीतरी बोध घ्यावा आणि ही जी परिस्थिती आहे या परिस्थितीमुळे जनतेमध्ये नाराजी आहे. या मारहाणीमध्ये गोरक्षक दलाचे उपेंद्र बलकवडे, प्रतीक गायकवाड, निखिल जरांडे, केतन बासुतकर, तुषार कदम, नितीन देशमुख, सचिन जवळके, मंगेश नढे यांच्यावर हल्ला झाला असून या हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झाली आहेत. जखमी समस्त हिंदू आघाडी, अखिल भारतीय कृषी गोसेवा संघ, पुणे येथील कार्यकर्ते असून त्यांच्यावर श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. काल दिनांक 5 ऑगस्ट रोजी काष्टी तालुका श्रीगोंदा येथील बाजारामधून
काही कुरेश समाजाच्या लोकांनी 10 बैल आणि 2 गाई ते कायशीर टेम्पोमधून घेऊन जातल्या असल्याबद्दलची गुप्त माहिती मिळाल्यामुळे आम्ही व पशु कल्याण समितीचे शिवशंकर स्वामी अशांनी संयुक्तरित्या पोलिसांनी ही गाडी पकडून श्रीगोंदा पोलीस स्टेशनला आणली होती. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आणि त्यानंतर शिवशंकर स्वामी व त्याचे साथीदार पोलीस स्टेशनमधनं बाहेर गेल्यानंतर त्यांच्यावर पुरेशी समाजाच्या काही लोकांनी अचानक हल्ला केला. त्यामध्ये 3 लोक किरकोळ जखमी आहेत आणि 6-7 लोकांना धक्काबुक्की झालेली आहे. त्या संदर्भामध्ये 307, 395 त्याच्यामध्ये सोन्याची चैन 1 जणाची चोरीला गेलेली आहे त्याच्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपास चालू. आरोपी 23 आरोपी FIR आहे आणि इतर 10-15 लोक आहेत त्यांचं अटक करण्याची कारवाई सुरू आहे. 3 विशेष पथक आरोपी अटक करण्यासाठी नेमलेले आहे आणि आज दिवसभरात आरोपी अटक होईल. सी न्यूज मराठीसाठी गणेश कवीटकर सह गणेश कांबळे श्रीगोंदा.